नमस्कार टू द पॉईंटमध्ये आपलं स्वागत टू द पॉईंटमध्ये माझ्यासोबत आहेत सुधीर मुनगट्टीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आता मंत्रिमंडळ सांस्कृतिक वन खातं त्यांच्याकडे राजकारणाविषयी तर मी बोलणारच आहेत शिवराज्याभिषेकाचा सोळा तीनशे पन्नासावा हा याला सुरुवात झाली आहे आणि या सगळ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्षभर कसे कार्यक्रम असतील आणि या सगळ्या संदर्भात सरकारने काय तयारी केली या ती बोलणार राजकारणात नंतर बोलेल सुधीरजी खूप स्वागत कालचा सोहळा जो झाला तो अत्यंत महत्त्वाचा होता म्हणजे तीनशे पन्नास वर्षानंतर अशा प्रकारचं एक सोहळा होणं ही पहिलं घडलं की ही कल्पना आली कशी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये एक ऊर्जा आहे एक उत्साह आहे एक शक्ती आहे हे नाव जेव्हा आपण आपल्या उठातून घेतो तेव्हा आपग्या गा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी आपण काहीतरी कृती करावी हा भाव निर्माण होतो अत्याचार अनाचार दुराचार हा दूर व्हावा अशी इच्छा निर्माण होते अपगाईची जाणीव आहे की छत्रपती शिवाजी महाराज सूर्यापेक्षा त्यांचं तेज कमी नव्हतं ते देव नव्हते पण त्यांचं महत्त्व देवापेक्षाही कमी नव्हतं चाणक्याने दोन हजार वर्षापूर्वी जे चित्र या देशात एखादा राजा जन्मागा यावा एखादा या देशागा एकत्रित करणारा जन्मागा यावा हिंदवी स्वराज्याचा संकल्प आणि स्वप्न साकार करणारा राजा जन्मागा यावा असं इमेजिन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपण बघित की दोन हजार वर्षानंतर चाणक्यात गा, वर्षान गा संकल्पामध्ये चाणक्याच्या स्वप्नात गा एक राजा जन्मागा आगा निजाम आदिलशहा मुघलशाही हे तीन जण असे कुरतडत होते देशाला गा। महिलांवर अत्याचार अनाचार होत होते शेतकऱ्यांवरून वरवंटा फिरवला जात होता काही धनासाठी चापकानी फोडक्या जात होतं कोणीही यायचा हिंदू बहिणीवर अत्याचार करायचा जिजियासारखा कर होता औरंगजेबाच्या राज्यामध्ये एखाद्या सेनापतींनी एखाद्या हिंदू बहिणीवर बलात्कार केला तर शिक्षा नव्हती त्यांचे आदर्श होते चंगेज खान तैमूरगंग नादिर शाह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श होते प्रभुराम भगवान कृष्ण प्रभुराम ज्यांनी पित्याच्या आज्ञेखातर चौदा वर्ष वनवास स्वीकारला भगवान कृष्ण ज्यांनी छत्तीस वर्ष सुवर्णमयी द्वारका निर्माण केल्यानंतर सत्य असत्याच्या युद्धामध्ये सत्तेची कास धरत सत्तेची बाजू घेत गई आणि दुसरीकडे औरंगजेब जो स्वतः गाझी म्हणायचा जो स्वतःला आगमगीर म्हणायचा अत्याचाराचा समानार्थी शब्द म्हणजे औरंग्या व्यभिचाराचा समानार्थी शब्द म्हणजे औरंग्या आमच्या हिंदू बांधनवा बांधवावर बहिणींवर अत्याचार करण्याचं काम म्हणजे पुरुषार्थ समज जायचं काशी विश्वनाथाचं मंदिर फोडणारा औरंग्या विरुद्ध एक सूर्योदय जागा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे विक्रमादित्यांनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं साधी साधी माणसं एकत्र केली माणसं एकत्र तो आहे तोच आहे की एवढा मोठा इतिहास आहे की हा राज्याभिषेक सोहळा सहा जूनला करायचा होता म्हणजे सहा जून ही तारीख आहे ते दोन तारखेपासून याला सुरुवात केली असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधक काय म्हणतात यावर कार्यक्रम तारीख कसे बदलू शकते तारीख बदलली नाही तिथीनुसार आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सोळाशे चौऱ्याहत्तर जेव्हा इसवी सन होतं तेव्हा महाराजांनी ही तिथी विशेष करून राज्याभिषेकासाठी विशे निवडली हिंदू धर्मामध्ये एक जर कार्यक्रम सोडगा मकर संक्रांतीचा तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे सर्व कार्यक्रम तिथीपासून होतात सर्वच कार्यक्रम तिथीपासून होतात पण यापूर्वी तर यापूर्वी तर या झालं नाही शहाजी उल्हास राज्याभिषेक संभाजी महाराज तर म्हणतात की असं आहे की हिंदू धर्म जाऊची काय काही लोक तारखेनुसार करतात बाळासाहेब ठाकरेजी हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार करायचे पण ते राजकीय पक्षाचे होते ना सरकारची जबाबदारी काय असते नाही सरकारही करायची अगोदर सरकार सुद्धा करायची आता या ठिकाणी हजारो लाखो शिवभक्तांच्या ज्या संघटना राज्याभिषेक समारोह हो गेलं अठ्ठावीस वर्ष साजरा करतात त्यांची इच्छा होती की हा तीनशे पन्नासवा हो सोहळा आहे हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला व्हावा आणि यातून सरकारने निर्णय केला की दोन पासून सहापर्यंतचा कार्यक्रम आहे स कार्यक्रम दोन तीन चार पाच सहा पण मला मला एक विचारायचं आहे की ठीक आहे सरकारमधील मंत्री अधिकारी ना मान्यवर लोक जातील पाहायला तो सोहळा पण सामान्य माणसापर्यंत हा राज्याभिषेक सोहळा पोचेल असं काही सरकारकडे आहे शेवटी हा एक फक्त सोहळा नाही पैगांदा हे गैरसमज काढून सोळा म्हणण्यापेक्षा त्याचा जो मेसेज आहे कार्यक्रम नाही आहे हा इव्हेंट नाही आहे दोन जूनला सुरुवात झालेला हा कार्यक्रम पुढच्या वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे शंभरच्या वरती कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे एक कोटी शिवभक्त अहत तंजावर ते तेहत पेशावर जगामध्ये जे जे शिवभक्त आहेत आणि शिवभक्त म्हणजे काही महाराष्ट्रातच आहे असा गैरसमज कृपया करू नका आता दहा तारखेला शिवराज्याभिषेक हा ब्रिटनमध्ये सुद्धा साजरा होतो या दहा जूनगा राज्याभिषेकाचा अर्थ म्हणजे एक फक्त कार्यक्रम नाही आहे राज्याभिषेकाचा अर्थ म्हणजे रयतेचं राज्य यावं हे स्त्रीची इच्छा रयतेचं राज्य म्हणजे काय रयतेचं राज्य म्हणजे समता ममता आणि सुखाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भाव व्यक्त केला किंवा राज्याभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराज तर फार इच्छुक नव्हते मा जिजाऊनी सांगितलं आणि म्हणूनच आपल्याला माहिती असेल की जे मुघल राजे होते सम्राट होते ते स्वतःला अतिशय अतिशय स्थानावर मान मानायचे छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती झालेत छत्रपती जाग्यानंतर जा या मस्तवाग सुलतानाच्या हत्तीगा जे बोधचिन्ह आहे रायगडावर त्या मस्तवाल सुलतानाच्या हत्तीगा चिरडणारा एक भयंकर शक्तिशाली वाघ या हत्तीगा चिरडतो आहे हे आमचं प्रतीक आहे मग सुधीर तुम्ही रमला त्याच्यामध्ये रमण्याचा प्रश्न माझी जबाबदारी आहे माझं अर्थमंत्री पर... पद म्हणजे म्हणजे त्याच्या तोंडावर सगळे आकडेवारी होती आता मला तुम्ही इतिहास सगळं सांगताय की सांस्कृतिक मंत्री म्हणून तुम्ही रमलात असा आहे की ही एक संधी असते तुम्ही बघा सांगा महाराष्ट्राची लोकसंख्या साडेतेरा कोटी कोटी आम्ही सौभाग्यशाली आहोत जे वीस लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अठरा मंत्री आहोत हे आमचं सौभाग्य आहे जेही काम करायचं ते मनापासून केलं पाहिजे लोक क्या कहेंगे यावर आमचं काम नको अंतरात्मा आमचा शुद्ध असा पण माध्यमांमुळे अनेक वेळा सुधीर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी नाव होतं नाव यायचं नारा नाराजात थोडे म्हणजे एवढं सिनियर की असताना बाहेरच्या लोकांना मात्र चांगली खाती मिळतात तुमच्याकडे सांस्कृतिक पशु आणि मी नाराज होत नाही मग जी खातं दिलं तेव्हा योगी अरविंद जे म्हणायचे की जो भी काम करो ईश्वर की अर्चना समज कर करो जुदा भी पॉलिश करणार आहे तो ऐसा चमकाओ की आपले को हम उसमे देख सके मी मुद्दा माहिती करता सांगतो मी आगे आगे पहिला निर्णय केगा आपल्या माहिती आहे हॅगो नको नको वंदे मातरम म्हणा एक भाव होता ठीक आहे तो ग अजून काही वर्ष जातील एखादी एका क्षणात हा अमगात येत नाही कोणी टोक कोणी रोक कोणी टीका ठरवलं की वंदे मातरम, वंदे मातरम का जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र का रुको मी मला वाटतं की हे फाटे जेव्हा आपण फोडता तेव्हा एक गोष्ट विसरता मी हॅगोच्या ऐवजी वंदे मातरम म्हणा म्हणतो ग तुम्ही ऐवजी जय जा जय महाराष्ट्र म्हणता जय भीम म्हणता जय श्रीराम म्हणता जय हिंद म्हणता जय भारत म्हणता नवे आपल्या आई वडगांची ही जय केली तरी माझा आक्षेप नाही माझा म्हणजे वंदे मात्र नाहीये माझा आक्षेप हॅगो या शब्दाचा उपयोग जो इंग्रजांनी आणला आणि हॅगो या शब्दाचा अर्थ काय अर्थ आहे आश्चर्यजनक म्हणजे मी तुमच्याशी बोलतो याचा मग आश्चर्य आहे का आश्चर्य आहे भावाशी बोलताना आश्चर्य बहिणीशी बोलताना आश्चर्य मी तुमच्याशी बोलतो हे कशाचं आश्चर्य आहे त्यापेक्षा तुम्ही आमच्या एखाद्या देशी शब्दाचा उपयोग करा ना जय भीम म्हणा अडचण नाही पण त्याचाही काही विरोधकांनी ज्यांना नुसतं विरोध झाला लोक असतात आपण नतद्रष्ट काय बोलतात यावर कधीही निर्णय करायचा नसतो पण ही जबरदस्ती नाही आहे म्हणजे सरकारी कर्मचारी जबाबदार जबरदस्तीचा प्रश्नच उपस्थित नव्हता ही ऐच्छिक आहे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ह्या गो का म्हणता तुम्ही म्हणा ना जय भीम तुमचा तुम्ही तुम्हाला आपल्या देशी एखाद्या अस्मिता बोधचिन्ह मानचिन्ह याचा जय म्हणा ना तुम्ही जय श्रीकृष्ण म्हणा माझा आक्षेप नाही हे तेव्हाही समजून सांगितलं पण काही लोक इतके खुर्ची वेडे स्वार्थी असतात की त्यांना अर्थ समजून घ्यायचाच नसतो एक पन्नास पैशाचा फोन करून हे विचारायचं नसतं शेवटी राज्य चालवताना संवाद करता येतो ना काही लोकांना नुसतं आंधळेपणाने काहीतरी बोलायचं वाद निर्माण करायचं काही लोक म्हणजे काही लोक तुम्ही ज्यांनी ज्यांचे स्टेटमेंट ऐकले असतील ते लोक त्याची यादी तुम्ही स्वतंत्र करा ना एक शब्द विचारता आगा असता हॅगोच्या ऐवजी वंदे मात्र म्हणायचा अर्थ काय होतो मी जय महाराष्ट्राच्या ऐवजी वंदे मातरम म्हणतो का मग एका हुशार विद्वान नेत्याने विचारलं मग आता एकनाथ शिंदेजी काय म्हणते काय हुशारी आहे म्हणजे राजकारणामध्ये शिक्षणाची अट नाही यातून ना असे दुष्परिणाम घडतायत का मग इतकं सोपं आणि साधं होतं तरी बुद्धी कशी काम नाही करतो हॅगोच्या ऐवजी वंदे मातरम म्हणा मग दुसरा निर्णय केला ज्याच्यावर वाद जागा नाही सुदैवानी अफजलखानाची कबर एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न याचं उदात्तीकरण सुरू झालं धीरे धीरे अतिक्रमण सुरू झालं माग एक गोष्ट समजली नाही की तुम्ही अफजल खानाचं उदात्तीकरण करू शकता का जो वेडा पागल मूर्ख माणूस तिथून शपथ घेऊन आगा म्हणाला की मॅ तो शिवा को जिंदा या मुर्दा पकडून गा त्याची अवकात होती का लाखोचं सैन्य घेऊन आगा नुसतं सैन्य घेऊन आगा नाही येता येता कितीतरी मेगांवर या नादान आणि नादां धर्मवेड्या पागल लोकांनी बगातकार केलं आमचा समाज काय मातीच्या मनाचा आहे का आणि आम्ही त्याचं उदात्तीकरण करतो बगातकारांचा हो आम्ही सहिष्णू आहोत पण सहिष्णू आहोत याचा अर्थ आई बहिणीवर बलात्कार करणाऱ्याच उदात उदात ते करत पण शिवाजी महाराजांनी सुद्धा शत्रुत्व संपलं त्यांचं उदात ठाम केलं आणि त्यांना कबर दिली ना म्हणजे दिली ना कबर देणं अगं उदात्तीकरण करणं अगं तुम्ही समजू शकत नाही हे हा विचारही तुम्ही आणून इतिहासाचे असं म्हणणं आहे की ज्या महाराजांनी ती कबर बांधली त्या कबर करण्यासाठी जागा देणं आणि त्यांच्या विचाराचं उदात्तीकरण हे दोन भाग आहे हे दोन भाग आहे तुम्हाला वाटतं की अफजल खानाच्या उदात्तिकरण करणारे लोक आहेत महाराष्ट्रात अजून होते काही करू शकत नाही एकोणतीस जुलै एकोणीशे त्रेपन्न गदात्तिकरण केलं त्याच्या अगोदर जाग नव्हतं त्या जागा दिग धड तर मुंडकच रायग होत ना पण ठीक आहे मुंडक राहायग इथच या ठिकाणी कबर बांधा आणि लोकांना समजू द्या असे हजारो अफजल खान यांच्या मुणक्या आम्ही छाटतो त्याच्यासाठी ती जागा दिगली आहे काय इतिहासकार सांगताय ती जागा दिगली की या स्वराज्याकडे वक्रदृष्टीने बघाल दगडबाजी करा खंजीर खुपसाल तर याद राखा अशी मुणकी छाटू आणि इथंच जमिनीत गाडू आमच्या आई बहिणीवर बलात्कार कराल तर याद राखा तुमची मुणकी छाटून टाकू हा भाव त्याच्यातून शिकायचा आहे हा भाव नाही शिकायचा की उदात्तीकरण ती विरोधक काय तुमच्या या सगळ्या कृतीला राजकारण करतात नाही एवढ्या विरोधकांना खानाच्या समाधी म्हणजे कबरीचं उद्द मी अतिक्रमण काढले तर विरोधकांनी काय आक्षेप नाही घेत कारण कुठं विरोधकांनी अनेक विरोधकांनी कौतुकच केलं एक कसं अफजल खानाचे जे वारसदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की ती कवर आता तुम्ही जर असं करत असाल तर ती कवर आम्हाला परत द्या असे त्यांचे वारसदार म्हणतात मागं माहित नाही घेऊन जा त्यांनी घेऊन जावं काही अडचण नाही तयार नाही काय द्यायचं दे आता देण्यासारखं काहीच नाही आम्ही हटवून टाक काय देण्यासारखं काय पाहिजे त्यांना ते हटवून टाक ग हा मागच्या सरकारनी दोन हजार आठ मे महिन्यात एक बैठक घेतली होती महाविकास आघाडी नव्हे तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी होती दोन हजार आठ मध्ये तेव्हा त्यांनी ती जमीन देण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता मान्यता दिली होती पण नंतर त्यांच्या हातून एक चूक झाली जा त्यांना जागा करण्यासाठी आपण जसं लेटर ऑफ इंटेंट म्हणतो तसं पत्र तयार झालं होतं आणि तेव्हा काँग्रेसच्या सरकारनी केंद्र सरकारनी मंजुरीही दिली होती की ती जागा त्यांना द्यावी कारण त्यांना तर सत्ता खुर्ची परिवार याशिवाय दुसरं सूचनेचा प्रश्नच तयार होत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज तर देवाच्या पंक्ती का बसले असतील त्यांनी मात्र ती पाच वर्षामध्ये जी कागदाची पूर्तता आहे ती केलीच नव्हती आणि मुदत पाच वर्ष होती संपली जेव्हा जेव्हा माझ्यासमोर काँग्रेस राष्ट्रवादीने ते वाढवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता प्रस्ताव मंजुरी, मंजुरी दिली होती गेटवे ऑफ इंडिया सारखं पण त्यासाठी जी प्रोसिजर करावी घात प्रोसेस करावी जाते ती केली नाही जसं मी तुम्हाला नियुक्तीपत्र नोकरीचं दिगं आणि नियुक्तीपत्र तर घेतो आपण की या तारखेला तुम्ही जॉईंट व्हा आणि हे कागदपत्र जोडा पण तुम्ही जर कागदपत्र जोडगेच नाही नियुक्तच जागे नाही तर त्या नियुक्तीपत्राचा अर्थ शून्य होतो तसं जाग आणि जेव्हा माझ्या लक्षात आगं तेव्हा मी सांस्कृतिक मंत्री तर होतोच त्यामुळे मग सांस्कृतिक माहिती मिळावी इतिहास समज आणि वन मंत्री होतो मी अतिक्रमण हटवून टाकलं गं मग अगं राज्यगीताचा प्रश्न <laughs> आमचं इतर काही राज्यांमध्ये राज्यगीत आहे आमचं राज्यगीत का नाही आमचं राज्य <laughs> <राज्या कीत> <laughs> तर पराक्रमामध्ये नेहमीच पुढे आहे <laughs> मी अर्थमंत्री असताना जेव्हा माझ्या समोर आकडे यायचे <laughs> देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर इंजिन कोणतं असेल तर महाराष्ट्र आहे आमचा एकूण देशाच्या जी डी पीमध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन पंधरा टक्के आहे पंधरा टक्के आणि मी एक सौभाग्यशाली अर्थमंत्री होतो मी स्वातंत्र्यानंतर मी एकटा अर्थमंत्री आहे की ज्यांनी राज्याच्या बजेटमध्ये अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू सर्पगस केलं हे देशात कोणत्याही राज्यात जागं नाही सरपगस जागं आहे दोनशे कोटी चारशे कोटी मी महाराष्ट्राला गं अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी सरपगस केलं माझा आज तक आणि इंडिया टोडीने सत्कार केला होता बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून तर महाराष्ट्र हा देशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो आमचं राज्य गीत नको का आणि मग राज्यगीताची निवड केली ज्या राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा वस्तुस्थिती मांडली आहे राज्यगीत मी देशात त्याच्यावरून सुद्धा कॉन्ट्रोवर्सी झाली होती नाही ते म्हणून म्हणलं ना की काही नेते शिकूनही मुद्दाम तसं करतात की काय मग माहित नाही की मुद्दाम करतात असं वाटतं कारण तुम्ही दिग्वीचेही तक्त राखवतो महाराष्ट्र माझा ही गाईन काढवी अरे काढवीच नाही ना बाबा हा कोणता वेडेपण आहे हे कोणतं राजकारण आहे हे कोणत्या प्रजातीचे नेते आहे ही कोणती प्रजाती आहे की अभ्यास न करता माहिती न घेता आज माईकी बोलून द्यायचं ही कोणती प्रजाती अभ्यास न करता बोलता भाऊ नाही अभ्यास न करताय असं तुम्ही सरसकट देऊ नका हा अन्यायकारक होईल जे बोलतात त्यांच्याबद्दल मी म्हणतो अन्यथा तुमचं स्टेटमेंट सर्वांना लागू करू नका कृपया आणि असे शब्द माझ्या तोंडात टाकू नका जे म्हणतात की दिग्वीचे ही तक्त राखवतो महाराष्ट्रमध्ये हे गायन काढले असे तर मोजणे बोटा बोटावर इतके नेते होते ना त्या गायनीमध्ये सर्वांना का आणतात विरोधात अनेक नेते आहे की जे अभ्यासपूर्ण बोलतात अभ्यासपूर्ण बोलणारे नेते आहेत ना अभ्यासपूर्ण बोलतात पण काही बोटावर मोजण्या इतक्या प्रजाती आहेत न माहिती घेता बघायचं सुधीर भाऊ एक एक महत्वाचा प्रश्न आहे अहमदनगरचं नाव बदललं अहिल्याबाई होळकर झालं खरं तर इतिहास तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे आणि अहमदनगरच्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की अहमद हा बादशा जो होता हा काय क्रूर नव्हता त्याला एक, एक शहर बसवलं लोकांसाठी केलं आता तुम्ही मला जे सांगितलं की हिंदूंसाठी जो हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं हिंदूंवर अत्याचार व्हायचे पण अहमदनगरचं नाव बदलण्याचं कारण काय नाही तुम्ही अहमद नावाचा राजा कसा होता ही माहिती काही मी घेतली नाही पण निश्चित घेऊन दे तुम्ही माहिती देता मी काय इतिहास तंत्र जे सांगतात ते देतात तुम्ही गगत करता तुम्ही गगत करतात इतिहास तज्ञ म्हणजे एक व्यक्ती नव्हे इतिहास तज्ज्ञ म्हणजे हजारो लोक हजारो लोक रुग सांगतं एक कोणीतरी उठायचं आणि त्यांनी इतिहास घ्यायचा आणि तुम्ही त्यागा एकदम तुमच्या फायद्याचा आहे म्हणून तो इतिहास कार इतिहास तज्ज्ञ म्हणायचं का नाही आणि म्हणून मी जसं सांगितलं की तू कसा होता राजा कसा नाही हे माहिती आपण घेऊ पण एक गोष्ट खरी आहे की मी काही म्हणजे मी तरी कोण्या अहमद नावाच्या राजाने खूप पानवटे तयार केले लोकांना जगण्यासाठी मदत केली असं मी तरी इतिहास वाचला नाही पण काही अहिव्याबाई होळकरांनी जागोजागी पानवठे केले हजारो बारो हे देवी अहिर्याबाईंनी केल्या आता एक गोष्ट तर नक्कीच आहे की पुण्यशिलोक आई अहिर्याबाई होळकर यांचं काम हा कोणी जो कोणी अहमद असेल याच्यापेक्षा तर पट मोठा आहे आणि हा जो कोणी तुम्ही सांगत असाल त्या इतिहासकाराशी मी कधीही संवाद करायला तयार नाही सुधीर भाऊ हे प्रश्न यासाठी निर्माण होतात आता ट्रंबकचं जे प्रकरण आहे किंवा नाव बदलण्याचं जे प्रकरण आहे किंवा ज्या प्रकारे हे सरकार प्रेझेंट करते आपली प्रतिमा त्याच्यावरून अगड़ी अगड़ी है है? तो सातत्याने दिल्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ हे यांच्यासाठी आहे यांना कोणत्याही पद्धतीने जसं छत्रपतींच्या राज्यामध्ये असे लोक होते ना पण जेदेसारखे लोक होते हे असे लोक राहणारच आहे तेव्हाही होते रामायणात होते द्वापार युगात होते त्रेता युगात होते प्रत्येक युगात राहणार आहे आपण बघितलं ग ना महिषासूर राक्षस कुठं होता नरकासूर कुठं होता शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम असं काय वाद नव्हतं आताही कुठं आहे आत्ताही कुठे एपीजे एपीजे कलाम राष्ट्रपती कोणी केव नाही नाही कोणी एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती कोणी केवळ आणि अब्दुल फाशी देऊ नका असं कोणी सांगितलं ग कधीतरी तर मांडणार ना तुम्ही सुद्धा ए पी जे अब्दुल कलाम का हिंदू होता राष्ट्रपती कोणी केलं का जे अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं मग विरोधी आहोत ना आम्ही हा भावच चुकीचा आहे हे अफजलगुरूच्या बाजूनी मतासाठी आचारी करणारे लोक आहे यांना विकास प्रगती उन्नती याच्याशी काही देणं घेणं नाही आहे हे दोन चार गोष्टी मोजतात की आमच्या वेळी हे जागं आम्ही आम्ही इस इस्रो के असेल ना पण वीस वर्षाचा मुलगा चौथ्या वर्गाचा अभ्यास करत असेल तर त्यागं प्रगती म्हणत नाही तुम्ही एम्स पूर्ण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राज्यात एक होतं अटलजी आल्यावर सहा अधिक एक सात जागे मोदीजी आगेनंतर बावीस जागे सात अधिक पंधरा तुम्ही महाराष्ट्राचाच विचार करा महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत hmm. चार हजार सातशे किलोमीटर नॅशनल हायवे होते hmm. चार हजार सातशे समथिंग वीस पंचवीस hmm. अजून सव्वीस मे दोन हजार चौदा नंतर आजपर्यंत त्याच्यामध्ये भर किती पड सतरा हजार किलोमीटरची hmm. विकास याग म्हणतात तुम्ही विचार करा अकरा पॉईंट चार किलोमीटरची मेट्रो होती सव्वीस मे दोन हजार चौदाच्या अगोदर आज दोनशे पस्तीस किलोमीटरच्या मेट्रोचं काम काही पूर्ण झालं काही यामध्ये काम सुरू आहे ज्याचं टार्गेट दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ते पूर्ण होतील विचार करा मी हे पन्नास कामं सांगू शकतो तुम्हाला यागा म्हणतात विकास यागा म्हणतात प्रगती म्हणजे तुम्ही कधीही विचार करू शकणार नाही अशी काम देशात होते मागच्या सरकारमध्ये काही झालं नाही मी पुन्हा सांगतो तुम्ही गैरसमज करू नका मी अतिशय तुम्हालाही समजा कसं सोपी उदाहरण दिगं की वीस वर्षाचा पोरगा वीस वर्षाचा नाही वीस वर्षाचा पोरगा जर चौथ्या वर्गाची परीक्षा देत असेल तर त्याला आपण विकास म्हणत नाही मी तुम्हाला उदाहरण दिगे मागे काहीच जागं नाही असं मी कधीही म्हटलं नाही आणि माझ्या तोंडात असं आणू नका काहीच जाग नाही ना को असं सा मी म्हणतच नाही आहे पण तुम्ही वेग वाढला नाही वेग चौपट केला मग सांगा जनधन खाते सत्तेचाळीस कोटी लोकांची झाली करता नाही ती का तुम्हाला सामान्य माणसाला स्वतःचं एक खातं सुद्धा आम्ही जन्मगाव लागू शकलो नाही शौचालय अकरा कोटी सत्तर लाख शौचालय झाली मला आठवतं की जेव्हा मी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव गा पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलो आणि एकोणीसशे एकोणनव्वद गा कॉलेजमध्ये एम फी शिकत असताना लोकसभा घडवू कोणत्याही गावात आम्ही सकाळी जाऊच शकत नव्हतो सकाळी जायचं असेल तर स्टँडअप सिटिंग सिटिंग स्टँडअप असं व्हायचं जा बरं आज तुम्ही गावागावात जाऊन या ना तुम्ही काही पॉझिटिव्ह तर मांडा ना कोण नाही म्हणतं काय तुम्हाला त्याच्यावर कधी देशपातळीवर म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्राच्या बद्दलच बघेन महाराष्ट्रात सुद्धा मी पन्नास गोष्टी सांगू शकतो पन्नास गोष्टी सांगू शकतो महाराष्ट्रात आता तुम्ही मी स्वतः अर्थमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये आपण निराधार योजनेचं अनुदान वाढवं का गरिबाचा हक्क नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्ही आमच्या महाराष्ट्र ह्या नेते कांती hmm. कांती असे उठतात ज्योती सावित्रीबाई फुगेंचा महाराष्ट्र कधी कृती केली का हो तुम्ही ज्योती सावित्रीबाई फुगेंच्या महाराष्ट्रामध्ये एखादी आमची विधवा कर्मचाऱ्यांची असेल तिला पेन्शन मिळते तिने पुनर्विवाह केला तर तिची पेन्शन बंद व्हायची hmm. पेन्शन बंद व्हायची हा प्रोग्रामी महाराष्ट्र आहे जेव्हा माझ्या गोष्ट कक्षात की मी एका मिनिटात निर्णय की के पुनर्विवाह केवा त्या कर्मचाऱ्यांच्या विधवेनी पेन्शन बंद हो नाही होणार अरे तिघंही छोटी मोठी कच्ची बच्ची आहे उद्या कोणीतरी सहा पाहिजे तुम्ही पेन्शन बंद करता हाच महाराष्ट्र आहे एखादी प्रौढ कुमारिका असेल तर तुम्ही आय टी सी देत नाही कारण तुम्ही म्हणता स्पाऊस पाहिजे पत्नी असेल तर पती पती असेल तर पत्नी का त्या मैगळींनी जर आयुष्यामध्ये नोकरी करताना निर्णय केला की नाही मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे आणि मी गग्न करणार नाही हा प्रोग्राम मी महाराष्ट्र म्हणतो की नाही असं तुझ्या एल टी सी देणार नाही आपला आणखी आणखी वेगळे प्रश्न प्रश्न आहेत सुधीर भाऊ मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की आणखी काही दिवस झाला हे अठरा मंत्री हे प्रश्न माझ्याशी गेश्य तू सिनियर आहात सिनियर असा आहे ज्येष्ठ मंत्री निर्णय मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते हा प्रश्न माझ्या सेळ्याबसमध्ये मी कधीच घेत नाही मागा एक माहिती आहे की जे काम करायचं ते मन गाऊन करायचं पण मंत्री कमी असल्यामुळे कामावर परिणाम होतो एका एक मंत्र्याकडे दोन दोन पालकमंत्रीपद तीन तीन पालकमंत्रीपद खाती जास्त आहेत कशाच आहे तुम्हाला निर्णय करायचे आहे अंमलबजावणी करण्यासाठी तर अनेक अधिकारी आहे आम्हाला जाऊन काही टेबलवर जाऊन पेन उचलून आणायचे आहे का तुम्ही फक्त इमॅजिनेशन करून उत्तम निर्णय करायचे आहे जे आपण बजेटमध्ये बघितलं ना सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आपण टाकणार आहोत एक रुपयामध्ये विमा देगा दे जीवनदायी योजनेचे एक लक्ष पन्नास हजारचे पाच लक्ष रुपये करण्याचा निर्णय आपण केला सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना सर्प दंश विंचू दंश वि आपण डायरेक्ट दोन लाख रुपये देण्याचा निर्णय केला मी असे पन्नास निर्णय सांगू शकतो महाराष्ट्र सरकारने केस गा। बस नाही काही फरक पडत नाही म्हणजे मंत्री विस्तार नाही झाला तरी काम सुरू आहे असं म्हणत नाही आहे ना। काम सुरू आहे तुम्ही असा चुकीचा अर्थ काढू नका आता एक काळ असा होता शंभर मंत्री करायचे कितीही मंत्री करू शकत होता मग कायदा के आपण आपण कायदा काय के विधानसभा विधानपरिषद असेल तर विधानसभेच्या दे संख्येच्या पंधरा टक्के आता मर्यादा आहे ना पहिले देशामध्ये तर किती मंत्री पाहिजे आता तुम्ही मर्यादा टाकली ती मर्यादाची कमी पन्नास टक्के पन्नास टक्के नाही मंत्रीच नाही दहा महिन्यापासून या सरकारला ठीक आहे आता कार्पोरेशन मध्ये एक वर्ष निवडणुकाच होत नाही एक वर्ष शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा ही इच्छा आहे पण तुम्ही दुसरा जो प्रश्न केला की मंत्रिमंडळाचा विस्तार जागा नाही म्हणून काहीतरी खूप काम बिघडत आहे असं नाही ना आता कॉर्पोरेशन मुंबई कॉर्पोरेशन मध्ये नगरसेवक नाही आहे चालत की नाही चालत आहे उत्तर द्या ना तुम्ही चालताय की नाही चालत पण लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये ते वेगाने व्हावं आता या अगोदर स्वर्गीय इंदिरा गांधी असताना राज्याचा राज्य, राज्य बरखास व्हायचे सहा सहा महिने निवडणुकाच होत नव्हत्या वर्षवर्ष निवडणुका होत नव्हत्या होत नव्हत्या पण त्यावेळेला होत नव्हतं म्हणून आताही नाही झालं पण असं काय असं येत नाही ना तुम्ही तुम्ही काय कन्फ्युजन करत आहात गैरसमज करत आहात नाही लोकांना पडलेले प्रश्न आहेत मी मी त्याचं उत्तर देतोय ना लोकांना पडगे म्हणजे काही मुडभर लोक हे प्रश्न उपस्थित करतात काही मुडभर लोक मंत्रिमंडळाच्या विस्ताराशी लोकांना असं काही चिंता नसते हा की मंत्री जे कोणी आहे त्यांनी उत्तम काम करावं प्रशासन उत्तम चालवावं हे रहितेचं राज्य व्हावं जनतेच्या समाधानासाठी काम करावं असं जनते का वाटतं हा मोठा व्हावा तो मंत्री व्हावा हा जनतेचा प्रश्न का सहजता सरळता आणि सुगमता या तीन विषया वेगळा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो सध्याचं राजकारण बदललं आहे आरोप प्रत्यारोपाचा स्तर जो आहे तो खालावला असं वाटतं काल संजय राऊत यांनी केलेली कृती असेल नितेश राणेंनी दिलेलं उत्तर असेल तुम्ही व्यवस्थित अनुभवी नेत्या हा आहे आणि कुणामुळे शंभर टक्के कोणामुळे जे कृती करतात त्यांच्यामुळे कोणत्याही पक्षाचा कोणीही व्यक्ती असो प्रश्न हा नाही आहे की हा पक्ष की तो पक्ष उद्या समजा मी तशी कृती करत असेल तर मी तेवढाच जबाबदार आहे हा हे खरं आहे पण अशी कृती जर मला सुद्धा क्रियेची प्रतिक्रिया म्हणून करावी लागत असेल तर तो तर धर्म आहे दोन्ही बाजूनी चुकतोय नाही सुरुवात कोण करतो याच्यावर पहिली जबाबदारी येते सुरुवात जो करतो त्याच्यावर पहिली जबाबदारी आहे मुद्द्यावरून आपण मुद्द्यावर आलो ठीक आहे शिवसेनेचे संजय राऊत बोलतात किंवा इतर जे नेते त्याच्यामध्ये ने भाजप दे उत्तर देताना अशाच प्रकारची कृती करते भाजपची नेते मग भाजपनी उत्तर देताना ही कृती करावी लागेल याचं कारण काय याचं कधी विश्लेषण केलं पाहिजे मग त्यांनी नुसतं थुंकत राहायचं आणि भाजपनी चाटत राहायचं असा भाव आहे का तुमचा असं कधीच होणार नाही हे तर उत्तर, उत्तर द्या ज्या भाषेत उत्तर ज्या भाषेत म्हणून तर आम्ही नितेश राणींचीच नियुक्ती केली ना नितेश राणींची नियुक्ती केली ना त्याच्यासाठी जशा तसं उत्तर द्यावं म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं ना की तुम्ही जर प्रतिमा मलिन होत नाही कशामुळे त्यांनी भाजपचे आमदार त्यांनी काही बोग भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री त्यांनी काहीही बोग तरी त्यांची प्रतिमा मगिन होत नाही पण भाजपवाग्यांना मात्र सर्वजण हे तत्वज्ञान सांगायला तत्पर आहे मार्गदर्शन करायला मी चूक केली म्हणून दुसऱ्याने चूक करणं हो योग्य आहे का नाही आता अशा प्रसंगामध्ये तुम्हाला दुसरा उपाय काय आहे एकदा दोनदा तीनदा सहन करू पण सेठ्यम प्रतिम साठ्यम ज्या गा भगवगीता समजते त्यागं हे माहिती आहे की हे सहन करायचं नाही आहे भगवान कृष्णांनी सुद्धा सांगितलं गं शिशुपाल तर त्यांचा नातेवाईक होता एक अपराध दोन अपराध शंभर अपराध माफ के पण अपराधावर अपराध केल्यावर तर माफी नाही त्या माफी देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही सेठ्यम सुधरत नसेल हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हेच भगवान सांगितलं आहे तर तुमचं काय अशी अपेक्षा आहे की त्यांनी काही सांगायचं त्यांनी काही बघायचं माझी काही अपेक्षा नाही मी लोकांची अपेक्षा अशी नाही लोकांना अनेक लोकांनी नितेश राणेंचं अभिनंदन केलं की या नॉटी व्यक्तीला तुम्ही उत्तर देता उत्तम आहे हे नॉटी व्यक्तीचं उत्तम उत्तर तुम्ही देता या अगत आत्ता सद्यस्थितीत आपात धर्म म्हणून केलं पाहिजे हा शाश्वत धर्म नाही हा सत्य धर्म नाही हा स्थायी धर्म नाही परमनंट अशी कामं करायची गरज नाही पण हे काही भाजपचे सर्व नेत्यांना जबाबदारी दिलीच नाही नितेश राणेंनाच दि आणि ते अतिशय योग्य पद्धतीने निभवत आहे कारण मी अनुभवतो जेव्हा नितेश राणे येतात तेव्हा कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन करतात क्या दिया त्यांचं अभिनंदन करतात तुम्ही सोडून सर्वच अभिनंदन करतात का अभिनंदन करत असावे कारण लोकांना इतका त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये इतका द्वेष आणि <laughs> हा संवाद हा हा संवाद समजायचा असेल तर अश्वत्थामा दुर्योधनाच्या संवादानंतर यावर जेव्हा अश्वत्थामाने जे कृत्य केलं आणि मग अर्जुन भगवान कृष्णाचा संवाद केला पाहिजे तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही माफी नाही माफी नाही तर भगवद्गीतेतही सांगितलं काय महाभारतातही सांगितलं काय मग अशा लोकांना तुम्ही माफ करा असं म्हणाल का लोकांचा समज होईल की असं बोलणारा नेता असतो आस असं बोलणं हेच तर छत्रपती शिवाजी तर की अशा लोकांना खंदून काढा आता खंदून काढा म्हणजे शस्त्रांनी नाही शब्द तर सुधीर भाऊ एकनाथ शिंदे यांची शिवसेना तुमच्यासोबत आली भाजपवर एक गद्दारी म्हणजे भाजपने शिवसेना फोडली ही इमेज जी आहे ही इमेज निवडणुकांमध्ये तुम्ही कशी सुधारणार ही कुठे इमेज आहे इमेज नाही आहे अशी नाही मग सांगा याच्या अगोदर शिवसेनेतून छगन भुजबळ साहेब निघाले भाजपनी फोडगे भाजपनी फोडगत का गणेश नाईक निघाले भाजपनी फोडगेत नारायण राणे निघालेत भाजपनी फोडगेत आणि आम्ही शिवसेना फोडवी नाही जी शिवसेना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कल्पनेत होती जी काँग्रेस राष्ट्रवादीशी वैचारिक युद्ध करेल यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडी मांडी घेऊन बसवेत मग अजूनही आठवतं हो आम्हाला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकवीर मंदिरात शपथ घ्यायला घेऊन गे गेले होते मी आमदार होतो नवीन नवीन होतो हा मागं शपथ दिली काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही घडाई तेव्हा राष्ट्रवादी जन्मागा यायची होती राष्ट्रवादी तर नव्याण्णव मध्ये आली mm. आग शपथ दिली mm. की आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसची आमचं युद्ध सुरू राहील वैचारिक युद्ध व्हिडिओ आहे स्वर्गीय इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ की ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं का घेईल त्या दिवशी मी माझी दुकानदारी बंद करेन हा व्हिडिओ आहे हे मी काही कपोकपीत सांगत नाही आहे ज्याला डोळे आहे कान आहे देवानी दिगे गे आणि त्या जाचा त्याला उपयोग करता येतो यांनी पाहिला येतो तो व्हिडिओ आणि उद्धवजी कोणासोबत राष्ट्रवादी राष्ट्रपतीसोबत तर एक व्यक्ती खुद्दारीने उठतो आणि खुद्दारीने सांगतो की अशा लोकांसोबत ज्यांनी विचाराशी गद्दारी केली आहे अशा लोकांसोबत मग राहायचं नाही आहे तर ते गद्दार नाही आहे ते खुद्दार आहे गद्दार तर ते आहे ज्यांनी वैचारिक गद्दारी केली ज्यांनी स्वर्गीय इंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा था वारसा मीच सांगतो हा आभास निर्माण केला काय बाकी भाऊ नाही आहे का सगळे हिंदू देसाहेब बाळासाहेब ठाकरे म्हणजे एकाच पोखरायचे बाकी पोरांचं का मग गद्दारी झाली नाही आहे आणि तुम्ही केली लो, लो, लोक असं म्हणतात नाही कोणी लोक म्हणत नाही काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात म्हणजे लोक म्हणतात लोकांना अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे ना, ना, ना। चार लोक म्हणतात ते स्वार्थापोटी तटस्थ आहेत का हे लोक तटस्थ आहेत का हे म्हणणारे कोण लोक आहेत हे शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना म्हणण्यापेक्षा सहज सोपी सोनिया चे लोक आहे तुम्ही सामान्य व्यक्ती म्हणताना बघितलं म्हणजे जो एक तटस्थ आहे की हा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि तो म्हणतोय एक चिंतक आहे आध्यात्मिक चिंतक आहे अशी इमेज तुमची डागळली नाही असं तुम्हाला स्पष्टपणे वाटत एवढं स्पष्ट तुम्ही काय करता आहात सोनिया सेनेच्या लोकांनी जो आरोप केला तो आरोप म्हणजे जनरल पब्लिकचा आरोप आहे असा आभास निर्माण हे मायावी जे रूप आहे नाही मग सांगा ना खासदार आहेत कोणी काँग्रेस काँग्रेस आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय विजय भटकरजी कधी आरोप करताना त्यांना तुम्ही बघित गं हे असा आरोप करताना बघित का त्यांना एक शास्त्रज्ञ आहे आहे करताना बघित गं कर? विद्यापीठाचे वाईस चान्सलर आहे जे, जे रिटायर्ड झाले हे काय आठवी दहावी पास नाही आहे नॉन मॅट्रिक नाही आहे राजकारणात आगळे नाही आहे पी एच डी आहे नाही पडत नाही म्हणजे त्यांना कधी बोलताना बघित कधी बोलताना बघित काय तुम्ही एक प्रसिद्ध डॉक्टर आहे जे प्रसिद्ध हार्टचे ऑपरेशन करतात कधी बघित का असं म्हणताना अभिनय क्षेत्रामध्ये कोण म्हणतात असं गद्दारी केली ज्यांना आपला परिवारवाद चालवायचा आहे हे धृतराष्ट्रासारखा विचार करणारे हे म्हणतात दाखवा ना तुम्ही कोणीतरी असं म्हणताना की जे तटस्थ आहे तर मी तुमचे भाव समजेल गद्दार तर ते आहे ज्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली गद्दार ते आहे ज्यांनी जनादेशाचा अवमान केला गद्दार ते आहे निवडणुकीच्या अगोदर विश्वगौरव देशगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींचा जयघोष केला आणि चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस गा जेव्हा दक्षाचा गे एकशे पाचशे वरती जात नाही आहे तेव्हा मग त्यांनी खरा अपगा चेहरा दाखवला चार वाजता चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसचा तो अशुभ समय आहे की जेव्हा त्यांनी खरा चेहरा दाखवला चार वाजता पत्रकार परिषद झाली आमचे सर्व दरवाजे उघडे आहे आम्ही कुठेही जाऊ शकतो हा स्वार्थी विचार आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा महाराष्ट्रासाठी ब्लॅक डे होता शपथ घेत आणि त्या मंत्रिमंडळात ते एकही मेगा नव्हती आता मात्र असे सांगतात की दहा हजार पोपट मेघे हे एक जन्मागाग आहे की यांच्या मंत्रिमंडळात मेगा नाही बाबा तुझ्या कोणत्या मंत्रिमंडळात होती होती का अठ्ठावीस नोव्हेंबर तेव्हा नाही आठव ग आता तत्वज्ञान सांगा तुम्ही फिरताय तुला आणखी एक दोन दोन तीन प्रश्न आहेत खूप थोडक्यात जागा वाटप कसं होणार आहे म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कार्यकर्त्यांना बोलताना असं म्हटलं की त्यांच्या चाळीसच जागा आहेत त्यामुळे आता जरा जागा तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेगा अतिशय स्पष्टपणे सांगतो कोणीही चिंता करू नका कारण नसताना स्वतःचा बी पी वाढवून घेऊ नका कोणतेही टेन्शन घेऊ नका अतिशय उत्तम पद्धतीने जागा वाटप होईल त्याचा फार्मुगासुद्धा सुद्धा उत्तम पद्धतीने होईल कारण नसताना स्वतःचा बी पी आणि शुगर वाढवण्याचं काम मी महाराष्ट्राच्या जनतेगं हृदयापासून सांगतो आहे की आमच्या आम जागा कशा वाटप होतील हे कारण नसताना चिंता करू नका फक्त तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा सत्य सत्य धर्म अधर्म चांगलं वाईट या युद्धात सत्येची बाजू घ्या धर्माची बाजू घ्या चांगल्या गोष्टीची आणि विकासाची बाजू घ्या विकास विनाशाच्या युद्धामध्ये मा मायावी विचार घेऊन जे लोक काम करतात मायावी रूप घेऊन भ्रम निर्माण करतात जे गजनी छाप राजकारण करतात काल त्यांनी केली कृती जेव्हा आम्ही करतो तेव्हा मात्र ती वाईट असते आणि काल त्यांनी केली कृती त्यांच्यासाठी मात्र आदर्श कृती असते अशा गजनी छाप राजकारण्यापासून आम्ही महाराष्ट्र वाचवण्याचा संकल्प एकनाथ शिंदेजींच्या मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात केला बिलकुल चिंता करू नका अतिशय उत्तम जागा वाटत पण हे सरकार या सरकारवर अनेक ताशेरी सुप्रीम कोर्टाने कोडली सोळा अपात्र आमदारांचा मुद्दा आहे वेळ काढूपणा सुरू आहे असंही म्हटलं जाते सुप्रीम कोर्टाने पूर्ण निर्णय केला बाजूनी कसं म्हणता येईल जो व्हीप होता तो चुकीचा आहे जे राज्यपालांनी केले सांगितलं की तुम्ही जी आमच्याकडे पिटिशन मध्ये मागणी केली त्याच्यापैकी एकही मागणी आम्ही पूर्ण करत नाही एकही तुम्ही मागणी केली जी प्रेयर तुमची आहे त्या आठ प्रेयर पैकी एकही प्रेयर त्यांनी मान्य केली नाही ते प्रेयर वेगळ्या होत्या मग प्रेयरच असते कोर्टामध्ये केस कशा प्रेयरमध्ये केस कशाची असते तुम्ही कोर्टामध्ये एक मागणी करता एक प्रेयर करता याचिका दाखल करता आणि त्या प्रेयरवर आधारित तुम्ही तर्कसंगत बाजू मांडता ती प्रेयर कोर्टाने मान्य करायची असते एकही प्रेयर मान्य केली नाही आठही मागण्या कोर्टाने फेकून दिल्या फक्त यांनी काय केलं एखादा विद्यार्थी हा चित्रकलेमध्ये ए ग्रेडच्याऐवजी बी ग्रेड असेल बाकी ठिकाणी शंभरपैकी शंभर मार्क असेल तर तेवढाच बी ग्रेड घेऊन हे झेंडा घेऊन फिरताय तेवढाच काही राहिलं नाही आहे यांच्या हातात कुठेही कोर्टाने या संदर्भामध्ये त्यांच्या बाजूनी निर्णयच केला नाही आहे मी तर आवाहन करेन की यापुढे कोर्टाने निर्णय करताना सर्व भाषेमध्ये त्याची कॉपी उपलब्ध करता येईल का हे बघितलं पाहिजे न बघता लोक कशा पद्धतीने वागतात हे मी राज्यगीताच्या बघी बघितलं न वाचता एकानी सांगायचं ते दुसऱ्यांनी न वाचता त्यागं पुढे न्यायचं हे जे टूल किट सुरू झाली आहे ना हे मागात पडणार आहे महाराष्ट्राला सुप्रीम कोर्टाने असे ताशेरे ओढगे तसे ताशेरे ताशे ओढगे हे जी काही नरेटिव्ह सेट करण्याचं राजकारण आता महाराष्ट्रात सुरू झालं आहे जी टूल किट सुरू झाली आहे नाही टुलकीट अगदी थोडक्यात म्हणजे पेक्षा, सुप्रीम कोर्टाने जे आ, निदर्शनात आणलंय विधानसभा अध्यक्षांच्या त्याच्यामध्ये तर स्पष्ट म्हटलंय ना त्याच्यामध्ये असं म्हणलं सोळा आमदार पात्र करा पहिली गोष्ट मी तर जो अधिकार बत... आहे तो विधानसभा अध्यक्षांचा आहे तो अधिकार त्यांच्याकडे दिला हो तेच सांगतोय ना पहिली गोष्ट साधी आहे ज्यांना समजतं आणि ईश्वर कृपेनी मी थोडं थोडं पुस्तक वाचतो खूप ज्ञानी नाही आहे पण अज्ञानीही नाही आहे ओ हो व्हीप कुठं गाकतो कोर्टाचा विषय सोडा मोठे मोठे पन्नास लाख रुपये फी घेणारे जे वकील वगैरे महाविकास आघाडीने तेही सोडा साधं मला सांगा तुम्हीही एक पत्रकार आहात तुम्ही थोडं विधानसभेच्या पर्यंत विधानसभेच्या वीप हा विधानसभेच्या मतदानासाठी गाठतो बैठकी गागे नाही म्हणून व्हीप गाकतो ग बैठकी ग नाही पक्षाचा म्हणून व्हीप गाखतो कशी सोय गा आमदार हो पात्र होणार मग तुमचा दुसरा मुद्दा आहे की एका विशिष्ट संख्येला बाहेर पडता येत नाही इथं बाहेर ते पडलंच नाही ना निवडणूक आयोगाने सांगितलं का की यांची शिवसेना आहे कारण बहुमत आहे बहुमत बहुमता गक्षेमध्ये महत्त्व आहे की नाही आहे तिसरा मुद्दा शिवसेना आमची व्यक्तिगत प्रॉपर्टी तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा एकट्याच भावाची प्रॉपर्टी राहील का बाकी दोन भाऊ कोणासोबत आहे कोणासोबत आहे प्रॉपर्टी एका भावाची राहील का दुसरे सख्खे भाऊ किंवा त्यांचे कुटुंबाचे सदस्य हे शिंदेसाहेबांच्या स्टेजवर जातात की नाही काय त्यांचे नाही आहे बाळासाहेब काय शंका याच्यात शंका आहे काही म्हणजे आमदार अपात्र होणार नाहीत जर हे नियम आपण पाहिले तर मला तर सामान्य बुद्धीने वाटतं की अपात्र तुम्ही व्हीप हा लागतच नाही ना म्हणजे प्रदेश तुम्ही उद्या कोणत्याही पार्टीचा प्रदेश अध्यक्ष उद्या तर असा जर निर्णय केला एखाद्या बैठकी गा, गा मला नोटीसच पाठवायचा नाही बावनकुळेंनी आणि बावनकुळेंनी मग अपात्र करून टाकायचं असा नियम करू इच्छिता तुम्ही तर दो आणखी दोन महत्त्वाचे प्रश्न जे लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होतील असं चर्चा आहे म्हणजे नाही होणार नाही चर्चा करूच नका ना होत नाही मी सांगतो आहे अतिशय जबाबदारीनी आणि मी छोटा माणूस आहे पण तुम्ही पाचदा ज्येष्ठ नेते म्हणाल म्हणून सांगतो आहे लोकसभा विधानसभा एकत्र होणार नाही लोकसभेच्या म्हणजे अठ्ठेचाळीसचं टार्गेट आहे भाजपचं कारण यावेळेचं बहुमत यापेक्षाही मोठं असेल असं जे पी नड्डा असतील किंवा अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील हे सगळं म्हणत आहेत खेळाडूंनी धरणं जे धरलं ज्यांना पदके मिळाली होती तो एक मुद्दा आणि संसद भवनाचं सेंट्रल मिस्टाचं उद्घाटन या दोन घटनांचा जो प्रभ परिणाम आहे तो लोकसभेत नुकसानीचा होणार नाही मग ज्या लोकांनी लोकांना त्यांचीच तक्रार जर पंतप्रधान घेत नसतील नाही नाही मला असं वाटतं की पहिली गोष्ट तक्रारी काही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री स्वतः बघायच्या नसतात त्याचं प्रश्न यास, यासाठी यासाठी प्रशासन बघतं मग प्रशासनाने प्रशासनाने त्याच्यातली सत्यता पडताळून पाहायची असते आणि सत्यतेवर आधारित पुढे जायचं असतं अन्यथा एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदरही तुम्ही जर बघितलं असेल एकोणीसच्या अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काही लोकांनी असाच आक्रोश केला की आम्ही आमचे पुरस्कार परत करतो किंवा कोणीच नाही फक्त टूल किट नरेटिव्ह असं होतं का माने उद्या जर टूल किट आणि नरेटिव्हच जर सेट करण्याचं काम प्रत्येक काही लोकांनी मुठभर लोकांनी केलं जगामध्ये आपल्या देशाची बदनामी होईल अशी मुद्दाम कृती करायची जे असं रडून रडून सांगायचं आपला देश कुटुंब आहे आणि हे आता मी मीटचं काही समाचार घेणार आहात का म्हणजे नाही प्रत्येक वेळी टूल किट करणारे लोक लक्षात काही लोक तर लक्षातही आले टुकीट करणारे जे काही लोक का आहे ते लक्षात आयडेंटिफाय होत आहे ना आपण बघितलं असेल ना मधात महाविकास आघाडीने स्वर्गीय भारतरत्न गता गता मंगेशकरांनी एका बाबतीमध्ये ट्विट केलं भारतरत्न सचिन तेंडुलकरांनी ट्विट केलं काय आगगागी काय त्यांची भाषा आता या दोघांची आम्ही चौकशी करणार काय न्रष्ट लोक आहेत अरे तुमची अवकात काय आहे तुमची पात्रता काय आहे तुम्ही भारतरत्नाची काचेचा तुकडा असणारे राजकीय नेते भारतरत्नाची चौकशी करण्याची भाषा की त्यांनी ट्विट कसं केलं आणि ते सांगतील ना जर त्यांच्यावर जबरदस्ती जागी तर तुम्ही कोण होता तुम्ही कोण होता त्यांची हो तुमची अवकात काय आहे पात्रता काय वृत्ती तुमची भारतरत्न त्यांच्याबद्दल भारताला अभिमान आहे तुमच्याबद्दल तर तुमचा मतदारसंघ सोडून कोणाला अभिमान नाही भाव पदावर रागे म्हणून या माकड चेष्टा ही टू किट पुढे आणावी लागेल एक शेवटचा प्रश्न म्हणजे खूप वेळ झाला आहे तलवार जी आहे त्या संदर्भात ती कधी येणार आहे मग नाही साधारणतः कोणतीही गोष्ट कधी येईल महाराष्ट्रासाठी खूप मोठी कोणतीही गोष्ट कधी येईल हे तर तारीख आपण कधीच सांगू शकत नाही आपलं काम आहे की प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओतून प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न मी सुरू केला त्या प्रयत्नाचा अर्धा भाग यशस्वी जागा या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की अयोध्येच्या राम मंदिर महाराष्ट्राने पूर्ण काष्ट पाठवं सेंट्रल विष्टा गोकशाहीच्या मंदिर आहे गा महाराष्ट्राने गापूड पाठवलं गा। महाराष्ट्राच्या दरवाज्यातूनच महाराष्ट्राच्या म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या दरवाज्यातूनच आपल्या अगं कन्याकुमारी ते काश्मीर आणि कामरुगपासून कच्छपर्यंतच्या या देशातल्या खासदारांना जावं लागेल जेव्हाही तुम्ही अयोध्येच्या राम मंदिरात जाल तेव्हा प्रभू राम बंधू लक्ष्मण माता सीता सेवक हनुमान hmm. हे भिंतीकडे पाहिजे तर महाराणा प्रतापाच्या राजस्थानाची आठवण करेल आणि गर्भगृहाच्या द्वाराकडे पाहिजे तेव्हा महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरभूमीची पराक्रमी भूमीचं स्मरण करेल आशीर्वाद दे hmm. आता या राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगदंब दगवार आणि वाघणं परत यावं याचा प्रयत्न सुरू केला आणि बघा आनंद होतो की वाघनकाच्या बाबतीमध्ये सकारात्मक पत्र आलं की आम्ही वाघणं शिवभक्तांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करून द्यायला तयार आहोत आता जगदंबत अगवारीचाही प्रयत्न सुरू करेल पण अगा तारखेमध्ये मी कसं मांडू शकेल शेवटी ही वस्तू ब्रिटनमध्ये आहे पण महाराष्ट्राच्या जनतेचा एक सामान्य कार्यकर्ता प्रतिनिधी जेव्हा जनतेने संधी दिली आहे तर मी जीव ओतून काम करण्याची आवश्यकता आहे मी आता राज्याभिषेकाच्या निमित्ताने शंभरच्या वरती कार्यक्रम शंभरच्या वरती आपला मुद्दाम जाणीव करून देऊ की एकोणीस फरवरी दोन हजार तेवीस ज्या आग्र्याच्या त्याच दरबारामध्ये बारा मे सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारात उभं करून अवमानित केलं गेलं होतं त्या हिरव्या दरबारात ज्या याच्यामध्ये फक्त आणि फक्त mm. त्या औरंगेचा जयघोष व्हायचा त्या दरबारात मान्य मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये mm. जाऊन शिवभक्तांनी सारा दरबार भगवामही केला होता mm. नुसतं भगवामही केला नाही छत्रपती mm. शिवाजी महाराजांचा जयघोष तिथं होत होता mm. कारण छत्रपती नसते mm. तर आम्ही कुठं असतो मथुरा मस्जिद होती काशी की कगा जाती जे भूषण म्हणा गं ते खरं आहे ना त्याचा काही तर अभिमान हवा का आम्ही आत्ता एक तारखेपासून गेटवे ऑफ इंडियावर hmm. कार्यक्रम के सुरू केला शिवकालीन शस्त्रांची पूजा आणि प्रदर्शन केलं राजा केलं hmm. ज्या गेटवे ऑफ इंडियातून ब्रिटिशांचा सत्कार करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, गेट इंडिया बनवला hmm. आम्ही त्याच गेटवेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा असमतेचा समतेचा ममतेचा सुखाचा बंधुत्वाचा सहिष्णुतेचा अत्याचाराचा विरोध करण्याची शक्ती आणि ऊर्जा देणारा विचार जगात जावा या दृष्टीने गेटवेवर आम्ही कार्यक्रम केला आम्ही आता वीस भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ तयार करतो आहे टॉकिंग बुक ऑडिओ बुक विथ व्हिडिओ बुक आणि जगातल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकशे त्र्याण्णव राष्ट्रप्रमुखांना तो पाठवणार आहोत तिच्या जे इतिहासतज्ज्ञ आहे त्यांना पाठवणार आहोत कारण माझे छत्रपती एवढे महान आहे आणि म्हणून आमचा भाव काय तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही कोणत्या पदावर आहात कोणत्या जातीचे आहात कोणत्या धर्माचे आहात कोणत्या रंगाचे आहात कोणत्या वंशाचे आहात कोणत्या वयाच्या कोणत्या वजनाचे आहात कोणत्या प्रांताचे आहात hmm. हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही फक्त तुमच्या हृदयामध्ये शिवबा आणि शिवबाच असावा बिलकुल हाच विचार असावा हा भाव आहे बिलकुल खूप खूप धन्यवाद सुधीर भाऊ सुधीर मुनगट्टीवार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आता सांस्कृतिक मंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालय हे थोडंसं साईट पोस्टिंग असते असं म्हणतात पण यालाही चर्चेत आणण्याचं काम किंवा या मंत्रालयाकडून संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम सुधीर मुन मुनगट्टीवार करतात मी त्याच्या विभागाविषयी काही प्रश्न विचारले आणि राजकारणाविषयी काही प्रश्न विचारले मी तुर्तास इथेच थांबतो आपण पात्रा न्यूज स्टेट महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद मातरम